मी भगवान बोंडे, आदिवासी गोवारी युवा शक्ती संघ महाराष्ट्र विदर्भ अध्यक्ष। मी आज या स्मारकावरून संपूर्ण आदिवासी गोवारी समाजाला सांगू इच्छितो की जी आपल्या समाजाची अवस्था आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये आपण रोडवर न उतरल्यामुळे आपण 28 वर्षापासून समाजाला न्याय नाही आणि जे आपल्या समाजातील न्यायालयीन लढाई सुरू आहे त्या अनुषंगाने ती लढाई तर सुरू राहणारच, पण आपण रोडवर उतरणार नाही तोपर्यंत इथली झोपलेली सरकार जागी होणार नाही। त्या अनुषंगाने येत्या 18 तारखेला सोमवारला संविधान चौक येथे एक दिवसीय आदिवासी गोवारी समाज आदिवासी गोवारी युवा शक्ती संघाच्या माध्यमातून धरणं आंदोलनाचे आयोजन केलेले आहे। तरी समाजातील सर्व विद्यार्थी समाज बांधव यांनी या एक दिवसीय धरणं आंदोलनाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं। यात आपण प्रामुख्याने मागण्या ठेवलेल्या आहे की ज्या विद्यार्थ्यांच्या कास्ट झालेल्या आहे, ज्यांच्या नोकरीमध्ये ज्यांना राखीव जागेवर नोकरीमध्ये रुजू झालेले आहे, जे सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य झालेले आहे, त्यांना इथल्या सरकारने कास्ट व्हॅलिडिटी न दिल्यामुळे त्यांना आज घरी बसावं लागलं, सरपंच पद गमवावं लागलं, सभापतीसुद्धा गमवावं लागलं। या सरकारला आम्ही सुप्रीम कोर्टात हारलो हे सर्वांना माहीतच आहे, पण ते सुप्रीम इथली न्यायपालिका ही सरकारच्या अंडरमध्ये काम करते। म्हणून महाराष्ट्र सरकारने आणि गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना आपलं एवढं विनंती आहे की जोपर्यंत आमच्या समाजाला न्याय मिळत नाही किंवा कोर्टातून आमचं कुठलं न्यायनिवाडा होत नाही किंवा महाराष्ट्र सरकार या समाजासोबत न्याय करत नाही, तोपर्यंत ज्यांच्या ज्यांच्या ज्या विद्यार्थ्यांच्या कास्ट झालेल्या आहेत, ज्या समाज बांधवांनी त्या राखीव जागेवर नोकरीमध्ये आहेत, जे समाज बांधव लोकप्रतिनिधी आहे, सरपंच आहे, जिल्हा परिषद मेंबर आहे, सभापती आहे, त्यांना त्या पदावर एक अध्यादेश काढून किंवा सरकारने तो सरकार करू शकते आपल्या अधिकारामध्ये एक GR काढून त्यांना त्यांची कुठलाही न्याय येईपर्यंत किंवा आमच्या बाजूनी होईपर्यंत सरकारने तसं एक GR काढून त्यांना त्या पदावर कायमस्वरूपी रुजू ठेवावं, या आमच्या सरकारला मागण्या आहे। म्हणून सर्व समाज बांधवांना मी या इथून सांगू इच्छितो की येत्या 18 तारखेला 11 वाजता संविधान चौक नागपूर येथे सर्वांनी उपस्थित राहावं आणि इथल्या झोपलेल्या सरकारला आपल्याला जागा करायची आहे। या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगतो, जय सेवा, जय भीम।